स्पर्श लेखक डॉक्टर अमित बिडवे अभिवाचन प्रफुल्ला मोहिते आज सकाळी किरकोळ कारणाने बायकोशी कटकट झाली वैतागून दवाखान्यात आलो होतो डीमध्ये नर्सने केस पेपर आत आणून दिला पेशंटचं नाव वाचलं पुढे वय लिहिलं होतं एकशे तीन वर्षे मी सिस्टरला आत बोलवून नीट वय विचारत जा असं म्हणालो सर त्याहून जास्त असेल असे घरचे म्हणत आहेत ती म्हणाली मी खुर्चीवरनं उठून पलीकडे गेलो टेबलावर कृश छोटीशी आजी अबोली रंगाची साधी नऊवारी सुरकुत्यांनी भरलेला चेहरा तोंडाचं बोळकं आणि चेहऱ्यावर मिश्किल हसू ऐकायचा प्रॉब्लेम असेल असं गृहीत धरून मी समोर उभ्या असलेल्या सुनेला काय होतंय असं विचारलं ती काही सांगणार इतक्यात आजी मला इचारा मी सांगते की असं हसून म्हणाली मला वाटलं ऐकायला येत नसेल मीही हसून म्हणालो बी पी नाय साखर नाय ऐकायला येतं बिना आधाराचं चालता येतं शिरियल बी बघते सुई धागा ववते वा वाईस पाठ दुखती बघा आजी माझी फिरकी घेत म्हणाली मी आजीला तपासलं तपासताना सगळ्या सूचना नीट ऐकून सहकार्य करत होती आजी एक्सरे झाला एक्सरे नातेवाईकांना समजावून सांगितला गोळ्या लिहून दिला ते निघाले सिस्टर आत आली सर आजींना तुमच्याशी दोन मिनटं बोलायचं आहे सुनांच्या पाठोपाठ आजी आत आली मी खुर्चीतून उठून उभा राहिलो आजीजवळ गेलो आजीने थरथर त्या सुरकुतल्या हातांनी माझा हात धरला आणि माझ्याकडे बघून गोड हसली तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं काही विचारायचं होतं का मी काय नाही आले तुम्हाला भेटाया जाता जाता चांगला पोरगा आहे तू आजी म्हणाली मला एकदम गहीवरून आलं माझ्या समोरच्या खुर्चीवर बसलेली बायको सगळं पाहत ऐकत होती मी तिच्याकडे पाहिलं आजी हळूहळू चालत बाहेर गेली त्या स्पर्शाने आयुष्याकडे बघण्याची ती सकारात्मक वृत्ती ते निरागस हास्य माझ्याच नकळत मी बायकोकडे बघून हसलो खराब म्हणून आपणच सुरू केलेला दिवस असतो योगायोगाने एखाद्या दिवशी असा स्पर्श होतो पण नेहमीच असं कोणी भेटेल असंही नाही आपल्याला स्वतःहून झालेलं सोडून द्यायला शिकायला जमायला हवं भरपूर वर्ष जगावं असं वाटतं आपल्या सर्वांनाच पण भरपूर वर्षे छान निरोगी सकारात्मक जगावं असं आज ती आजी शिकवून गेली खरी